विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला. कांद्याला भाव मिळत नसल्यानं लासलगाव बाजार समितीमधील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले. त्यामुळे येत्या दिवसात विधिमंडळ अधिवेशनात कांद्याचा मुद्दा हा गाजण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पुरंदरमध्ये 95 किलो वांग्याच्या विक्रीतून अवघे 66 रुपये मिळाल्यानं शेतकऱ्यानं पिकावर अक्षरशः कुऱ्हाड चालवली आहे. तर अमरावतीत नाफेड केंद्रावर चणा खरेदी नोंदणीच बंद पडली. त्यामुळे शेतकऱ्यांना चणा विक्रीसाठी आता आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. एकूणच काय तर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मागच्या चिंता ज्या काही आहेत त्या मात्र संपताना दिसत नाहीयेत. यावरचा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आहे. किमान जो काही आता नुकसानीच विकलेला आहे त्या कांद्याला 15 रुपये प्रति किलोने अनुदान द्यावे. हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आहे. मोलमजुरी कमी लागली होती, आता मजुरी ज्यादा वाढलेली आणि औषधाची बाजार वाढले, कुठले जरी पीक केले तर परवडत नाही. हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आहे. दोन तारखेला गुरुवारी सकाळी 8 वाजतापासून नोंदणी सुरुवात करणार आहे. शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही सरकार. मुख्यमंत्री म्हणतायत हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, पण राज्यातल्या या तिन्ही घटना पाहिल्यानंतर शेतकऱ्यांवरील संकट लक्षात येतं. कांदा उत्पादक शेतकरी तर पुरता हतबल झालाय. कुठे 10 पोती कांद्याला 2 रुपयांचा चेक दिला जातोय तर कुठे कांद्याला 2 रुपये किलोचा भाव मिळतोय. याचाच निषेध करत नाशिकच्या लासलगाव मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. कांदा उत्पादक संघटनेची एकच प्रमुख मागणी आहे की कांद्याला किमान जो काही आता नुकसानीत विकलेला आहे त्या कांद्याला 15 रुपये प्रति किलोने अनुदान द्यावे. आणि आता जो कांदा आहे या कांद्याची जी काही खरेदी आहे ही कमीत कमी 20 रुपये प्रति किलोनी खरेदी करावी, कारण किमान आमचा उत्पादन खर्च तरी त्यातून भरून निघेल. अन्यथा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही बाजार समितीमध्ये एकही शेतकरी एकही कांद्याचं टलकर सुद्धा विकणार नाही. आज शेतामध्ये कांदा म्हणजे एकदम ॲव्हरेज पण घटलेला आहे. ॲव्हरेज तर घटला आणि त्याचे भाव पण कमी झालेले आहे. त्यासाठी सरकारने लवकरात लवकर अनुदान जाहीर करावे. 15 ते 20 रुपये किलोसाठी अनुदान लवकरात लवकर जाहीर करावे, तर शेतकरी जगेल. औषधाचा खर्च आणि इतकंही करून आम्ही कांदा मार्केटला आणतो, त्याच वेळेस आम्हाला औषध दुकानदाराचा असेल खादीवाल्याचा असेल फोन येतो की आमचं पेमेंट करा. त्यांनी आमच्यावर उपकार केले उधार देऊन, आणि आज 5 रुपये किलोने कांदा विकून आम्ही त्यांना पैसे देऊ शकत नाही. आमचं घर चालवायचे की त्यांचे पैसे द्यायचे हे आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे. कांद्याच्या या प्रश्नावरून सध्या राज्याचं राजकारणही पेटलंय. राजेंद्र तुकाराम चव्हाण रुपये 2 अदा केले, कॅश पेमेंट मी दिलो, आणि ते पण जवळपास 3 आठवड्यांनी दिला. इतर वगैरे हे सगळं काही जाऊन त्याच्यातनं 509 रुपये 51 पैसे वजा झाले, त्याला 2 रुपयाचा चेक मिळाला, हे दुर्दैव आहे. 2014 सालीच आपण असा जी आर काढलेला आहे की असा जो कमी प्रतीचा कांदा असतो किंवा माल असतो यातनं वाहतुकीचा खर्च वजा करता येत नाही, आणि तो वाहतुकीचा खर्च वजा केल्यामुळे केवळ 2 रुपये त्यांना मिळाले. एकीकडे कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय, तर दुसरीकडे फळभाज्यांचं उत्पादन घेणारे शेतकरीही अडचणीत आले. शेतातील वांग्याची झाडं उपटून काढणारं हे कुटुंब आहे पुरंदरच्या कुंभार वळण गावातील. ऋषी तिवटे या तरुण शेतकऱ्याने 11 एकरावर वांग्याचं पीक घेतलं. 95 किलो वांग्याची बाजारात विक्रीही केली, पण या व्यवहारात शेतकऱ्याच्या हाती आले ते अवघे 66 रुपये. आम्ही किडीचे औषध आणतो, त्या किडीच्या औषधात किडा सोडला तरी कीड मरत नाही, आणि ती कीटकनाशक म्हणून आम्हाला वापरायला लागतो. आमची प्रत्येक ठिकाणी म्हणजे लुटमारच आणि फसवणूक होती. विकाय गेले तरी तसंच होते, आणि मोलमजुरी आमच्यापेक्षा सुखी राहते आमच्याकडे मजूर कामाला. आता अमरावतीकडे वळूया, तिथे थोडं वेगळं चित्र पाहायला मिळालंय. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात नाफेड केंद्रावर चणा खरेदी नोंदणी बंद करण्यात आली आहे. त्याचं झालं असं की नोंदणी सुरू होण्याच्या 1 दिवस आधीच इथे 2 ते 2500 शेतकऱ्यांनी गर्दी केली. त्यात खरेदी केंद्रावर काहीच नियोजन नसल्याने
चणा खरेदी नोंदणी प्रक्रिया थांबवावी लागली। शेतकरी भरपूर प्रमाणात आल्यामुळे आज तारखेला ते नियोजन कोलमडलं, त्याच्यामुळे संस्थेने अशी हे केलेलं आहे की 2 तारखेला गुरुवारी सकाळी 8 वाजतापासून नोंदणी सुरुवात करणार आहे। तर ही होती राज्यातल्या शेतकऱ्यांची व्यथा। अवकाळी अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात आला, पण त्यावरही मात करून त्याने जिद्दीने काळ्या मातीत घाम गाळला आणि त्या मातीतून सोनं पिकवलं। पण आज त्याच सोन्यासारख्या पिकाला मातीमोल भाव मिळतोय, त्यामुळे बळीराजावर पुन्हा संकटाचे काळे ढग दाटलेत। दलालांची मुजोरी, शासनाचा गलथान कारभार यामुळे महाराष्ट्राच्या पोशिंद्यावर उपासमारीची वेळ आली आहे। आता संकटात सापडलेल्या या बळीराजाच्या पंखात सरकार बळ देणार का? शेतकऱ्याचं सरकार म्हणवणारे आता या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार का? 2 रुपयांचा चेक देऊन शेतकऱ्यांची होणारी थट्टा थांबणार का? हा खरा प्रश्न आहे। नाशिकहून मुकुल कुलकर्णी, पुरंदरहून जयदीप भगत, प्रणय निर्वाणसह एबीपी माझा अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।